ताजा बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बामनोली ग्रामसेवक 6000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। बामनोली तालुका मिरज येथील ग्रामसेवक अन्नासो शामराव मलमे वय 56 याला 6000 लाच घेताना रंगे हात पकडले। त्याने जमीन खरेदी करत असलेल्या गटाचा गावठाण दाखला देण्यासाठी पैशाची मागणी केली होती। कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदारांनी जमीन खरेदी करणार असलेल्या गटाचा गावरान दाखला मिळण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता। सदरचा दाखला देण्यासाठी मलमे यांनी 6000 रुपयांची लाज मागितली होती। तक्रारदारांनी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली। प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्रामसेवक मलमे याला रंगेहात पकडलं। ही कारवाई लाचलुचपत विभाग पोलीस अधीक्षक राजेश पनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक पोलीस अंबलदार संजय कलगुटगी, अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संपकाळ, भास्कर भोरे, सीमा माने, राधिका माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे। महानकारी न्यूज साठी मिरजून आदिमानी।